विशाल 11 कौसा मुंब्रा परिसरातील हा संघ आहे. एका बाजूला भिवंडी अंबाडी परिसरातील हा संघ आहे. ही लढत तुम्हाला भिवंडी वर्सेस मुंब्रा अशी पाहायला मिळेल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायची आहे. वारंवार सूचना दिली जात आहेत. पंचन देखील मैदानाच्या आतमध्ये जायचे आहेत. यानंतर शिवसाई एवई संघाने आपली पूर्ण तयारी करायची. आपल्या अंगामध्ये असलेली आलस जी आहे ते आपण काढून टाकायची आणि पुढच्या मॅचसाठी भरपूर फिट राहायचं आपण. तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्या पाहायला मिळते. कल्पेश आणि जितेन हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. जितू अर्थातच आणि कल्पेश मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. पहिल्या मॅचमध्ये काय पार्टनरशिप राहिली होती दोन्ही फलंदाजच्या माध्यमातून. 48 धावांची भागीदारी आमचे ऑफिशियल स्कोरर आम्हाला माहिती देत आहेत. ट्रैक मैच की शुरुआत होने जा रही है जहां पर टॉस जीतकर पहले फील्डिंग करने का निर्णय लिया है एसीसी अंबाडी टीम ने. सभी दर्शकों का फिर से एक बार हार्दिक स्वागत है. जय खंडोबा ट्रॉफी 2021 में सर सामने ला शुरुआत होते हैं. कौसा संघाची सलामीची जोड़ी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. जितू आणि कल्पेश आणि गोलंदाजासाठी निलेश हा गोलंदाज पूर्णपणे तयारी करतोय मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक पहिला पॉवर प्लेज हा षटक टाकण्यासाठी गोलंदाज गोलंदाजी करण्यासाठी निलेश श्यामने गॅलरी एन कडून. तीन षटकांचा सामना आहे. मंगेश पाटील आपल्या माहितीकरता पॉवर प्लेचा पहिला षटक गोलंदाजाच्या हातामध्ये दिले. निलेश गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू अतिशय सुरेख ड्राईव्ह केलाय. चेंडू इनफील्डच्या वरतून सीमा पार खनखनीत चौकार पाहायला मिळतोय. थँक्यू डीजे. काय सुरुवात झाली आहे. कल्पेश संघाचं कॅप्टन आहे. कॅप्टन रिडिंग फर्स्ट असं म्हटलं जातं आणि कॅप्टन एक चांगली सुरुवात करतोय. मागच्या मॅचमध्ये 20 धावांची खेळी केली होती कल्पेशाने आणि 30 खेळीला सुरुवात केली आहे. पुन्हा एकदा ट्राय केलं गॅपमधून. अजून एक फक्त शत्ररक्षण चेंडू आणण्यासाठी मैदानाच्या बाहेर जाईल. अजून एक दर्जेदार चौकार. काय क्लासिकल ड्राईव्ह पाहायला मिळत आहेत. जसं चेंडू ऑफस्टमवर पडतोय गॅप शोधतोय आणि गॅपमध्ये कामयाब फलंदाजी पाहायला मिळते. कल्पेशजी 8 धावा धावबलकावर लागलेल्या आहेत. पहिल्या 2 चेंडूवर 2 चौकार. कमबॅक करण्याचा प्रयत्न करावा लागेल. विकेट्स घ्यायचा असेल तर हा चेंडू यॉर्कर किंवा व्हाईट यॉर्कर टाकावा लागेल. गोलंदाज निलेश राईट आर्म ऑफ द विकेट. पुन्हा एकदा संधी चालून आली होती. विकेट किपर याच्याकडून झालेली मिस्टेक तुम्हाला पाहायला मिळते. डॉट चेंडू हाफ चान्स होते. मध्ये हा आपला फुलमध्ये कन्वर्ट करण्याचं काम असतो क्रिकेटमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी करतोय तो म्हणजे निलेश. स्विच इट खेळण्याचा प्रयत्न. सरळ ब्लेडनी धावा बनतायत बनताय. सातत्याने सांगलं जातं क्रिकेटमध्ये की जब घी सीधी उंगली से निकल रहा है तो टेढ़ी करने की क्या जरूरत आहे. 4 चेंडूचा खेळ समाप्त झाले. 8 धावा धावबलकावर. पहिल्या 2 चेंडूवर 2 चौकार त्यानंतर 2 डॉट. हा क्रिकेट आहे मित्रांनो. पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. इथे हुलकणी दिली आहे. मात्र चांगला बॅकअप पाहायला मिळत. एक सिंगल धाव कंप्लीट करताना कल्पेश. धाव संख्या 9 धावा धावबलकावर. दर्शन दांडेकर हे देखील आता उपस्थित झालेले आहेत. मी विनंती करतोय प्रल्हादजी नाईक जे जयदुर्गा स्पोर्ट्स संघाचे लिझिंग क्रिकेटर आहेत सिनियर खेळाडू आहेत. आपला मनापासून हार्दिक स्वागत आहे. विनंती असेल की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. माननीय श्री प्रल्हादजी नाईक आपला हार्दिक स्वागत आहे. गोलंदाजच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न. शतरक्षक आहे. मिड ऑफवर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न देखील झाला होता.
एकदम कंप्लीट होते तर पहिला षटक कंप्लीट तर पहिल्या षटकाची समाप्ती 10 धावा धावबलकावर कोणत्या प्रकारचा विकेट प्राप्त केला नाहीये एक चांगली सुरुवात म्हणूया आपण विशाल 11 कौसा या संघाची वेल आहे डीजे हर्षल पाटील डीजे हर्षल भरपूर चर्चेला आले या स्पर्धेमध्ये धन्यवाद हर्षल पाटील डीजे टिपटॉपची संपूर्ण मिठाई हर्षल पाटील यांच्याकडे होती आजच्या दिवसाची त्यानंतर वेपरचं पाकिट देखील गायब झाला होता तर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय गोलंदाजीमध्ये परिवर्तन झालं आहे रोहित जाधव येते गोलंदाजी साडे जितू मागच्या मॅचमध्ये अटॅकिंग क्रिकेट त्याचा पाहायला मिळाला आपल्याला तो जितू खेळण्यासाठी सज्ज असेल पहिला चेंडू खेळण्यासाठी तयार असेल या इनिंग्ज आजे याला कुठे ठेवायचा हा विचार सर्व खेळाडू करतात त्याची धावपळ बघा इकडून तिकडून चोहीकडे पहिला चेंडू रोहित याचा राईट अमोर द विकेट पहिला चेंडू आणि जितू फटाके फोडताना मैदानाच्या आतमधून चेंडू सीमा पार षटकार जिथून जितू याने खेळी थांबवली होती तिथूनच सुरुवात केली आहे यस षटकारांची हॅट्रिक कंप्लीट झाली आहे मागच्या इनिंगमध्ये दोन चेंडू दोन षटकार राहतोय यस आमच्या ऑफिशियल स्कोरर आम्हाला माहिती देते आदेश तरी की मागच्या मॅचमध्ये त्याने हॅट्रिक कंप्लीट केली होती या स्पर्धेची पहिली आणि इथून आता सुरुवात केली आहे षटकाराने पुन्हा एकदा गोलंदाज रोहित हो यावेळेस ब्लॉक हॉलमध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न झाला होता समोरच्या दिशेने लॉंगानवर शत्रक्षक तैनात आहे एक धाव कंप्लीट होते सिंगलची मध्ये धावसंख्या झाली आहे धाव बलकावर 17 धाबा एक चांगला टोटल आतापर्यंत पाहिला मी त्या स्कोरबोर्डवर जितू याने प्रभावित फलंदाजी केली या स्पर्धेमध्ये चांगला क्रिकेट त्याने दाखवलं आजच्या दिवसामध्ये यावेळेस कल्पेशला पाहतोय आपण डॉर्कर चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला आहे ते डॉट चेंडूची समाप्ती होते धावसंख्या 17 स्थिर होते काहीतरी कानमंत्र देताना इथे आपल्याला पाहायला मिळतो जितू राईट ओ द विकेट रोहित शॉर्ट विथ चेंडू हुकत्यास चेंडू सीमा पार अजून एक षटकार तर मित्रांनो नेहमी तुम्हाला षटकार किंवा चौकार पाहायला मिळतात आणि तो षटकार इथून कल्पेशच्या बॅटमधून आलाय रोहित पुन्हा एकदा अतिशय सुरेख ड्राईव्ह केल्या चेंडूला षटकार आहे स्क्वेअर लेग मध्ये डीप मध्ये चांगला फील होतोय मात्र दोन धावा सदरित्या कंप्लीट करतोय रनिंग बिटवीन द विकेट खूप रफ्तार भरी रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतंय दोनची मध्ये झाली या चेंडूवर धावसंख्या झाली आहे धावबलकावर 25 धावा सिल्वर जुबली धावा धावबलकावर लागलेले आहेत 25 धावा धावबलकावर पहिले पार्टनरशिप त्यांच्यात नावावर आहे आणि दुसरी पार्टनरशिपला देखील सुरुवात केली आहे की काय ज्या प्रकारची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतायत कल्पेश विशाल 11 कौसा संघाचे कॅप्टन आहेत कॅप्टन तर खेळत आहेत ऑफस्टम्पच्या बाहेर चेंडू ब्रेक झाला होता पंच मंगेश पाटील सांगतायत आणि पंचाकडून लेग बायचं बाईचा इशारा घेत आहेत तर लेग बायचा इशारा तर षटक समाप्तीचा इशारा केला आहे पंचाने तर धावसंख्या 26 धावा बाईचा इशारा गेला आहे पंचांच्या माध्यमातून तर
बड़ा झटका लगता हुआ। पिछले मैच में उन्होंने 37 रनों की इनिंग खेली थी अपने टीम के लिए। अब नए बल्लेबाज नैनीश्वर मैदान के अंदर रहते हुए 8 रन बनाए अपने टीम के लिए बल्लेबाज जीतू ने। तो नए बल्लेबाज नैनीश्वर इसुर की अगली गेंद अजय की राइट आर्म ओवर द विकेट। फिर से बार बढ़िया स्ट्रोक बल्ले से निकलता हुआ और गेंद जा रही है सामने गैलरी स्टैंड में 6 रनों के लिए। फिर से एक बार खेलने के लिए तैयार बल्लेबाज। फिर से एक बार गेंद जा रही है तारामंडल में 6 रनों के लिए। वन मैन आर्मी बल्लेबाजी करते हुए कल्पेश, क्या बल्लेबाजी की उन्होंने अब तक। 3 सिक्स अब तक जड़ चुके अपने टीम के लिए। अब हैट्रिक ऑन है, सिक्सर की हैट्रिक लगा पाएंगे। फुल टॉस गेंद, फंस गए गेंद हवा में काफी दूर और क्या बढ़िया कैच पकड़े यहाँ पे आखिरी गेंद पर विकेट। तो इसी के साथ टोटल स्कोर बन चुका है यहाँ पर 39 रन और 40 रनों का टारगेट रखा है। भिवंडी यांच्या अंतर्गत ही स्पर्धा खेळली जाते आणि खूप चांगला प्रवास राहिले। ऑफिशियल स्कोरर असो किंवा ऑपरेटर सिस्टम ऑपरेटर आपण पाहतोय किंग ऑफ लाईट एलिगास प्रिन्स मूवीज किंवा डीजे दीपेश खूप चांगलं काम करतात या स्पर्धेसाठी। खास करून थोडंसं आपण निराश झालो आज दिवसभरामध्ये, ते म्हणजेच घरच्या मैदानावर जय खंडोबा भादवड संघाने थोडंसं निराश केलं। फायनलिस्ट टीम मानत होतो आम्ही, भरपूर दिवसापासून चर्चा देखील झाली होती या संघाची। आता क्रिकेट आहे मित्रांनो, कौसा संघ देखील भरपूर चांगला क्रिकेट खेळत आहे। मागच्या मॅचेस जो विचार केला आपण तो खूप चांगला क्रिकेट राहिला आहे आतापर्यंत। तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायची आहे। पहा संपूर्ण टीम एकत्र होऊन थोडीशी चर्चा केली आहे। इथे खास करून उल्लेख केला जाईल विशाल इलेवन कौसा संघाचा आणि आपापल्या जागेवर पॉवर प्लेचं षटक टाकण्यासाठी जात आहेत। सलामीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये आली नाही आहे। समोर लक्ष 40 धावांचं ठेवलंय, 40 धावांचं आव्हान ठेवलंय, म्हणजेच रन रेटचा जर विचार केला तर आपण भरपूर मोठं आहे। प्रत्येक षटकामागे 13.33 अशी सरासरी गाठायची आहे, म्हणजे 13-14 लगभग धावा प्रति षटकामागे बनवायचे आहेत। आणि पॉवर प्लेचं षटक खूप इम्पॉर्टंट असणार आहे दोन्ही संघांसाठी। वेलकम कॉमेंट्री बॉक्समध्ये दैवत वायडे, थोडंसं अनफिट आहे। वेलकम प्रमोदजी पाटील, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे। आदिवासी युवा क्रीडा मंडळ भिवंडी यांच्या माध्यमातून ही स्पर्धा खेळली जाते आहे आणि मंडळाचे उपाध्यक्ष देखील सज्ज झालेले आहेत। मॅच आपण पाहतोय, एका बाजूला विशाल इलेवन कौसा टीम आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय ACC अंबाडी बी। पहिले चेंडू
पावर प्ले चा पहिला चेंडू ऑन साइडला काऊ कॉर्नरवर सुंदर झेल पकडली जाते आणि पहिला विकेट प्राप्त करताना गोलंदाज ज्ञानेश्वर। डीजे दीपेश मंगेश पाटील पंचाच्या भूमिकेमध्ये आहेत, स्क्वेअर लेग पंच आणि मुख्य पंच आपण पाहत आहेत। मनोजी भोईर भरपूर खुश असतील पंच देखील, कारण की चांगले संगीत डीजेच्या माध्यमातून ऐकायला मिळत आहेत। आणि संध्याकाळी जेव्हा खेळपट्टी आपण काम करू खेळपट्टीचं, त्यावेळेस हर्षल पाटील यांची भरपूर मजा घेतली जाईल। डीजे जॅक नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, आकाश येतोय या बिसा अजून एक एका चेंडूवर दोनदा वाचू शकणार नाही आपण। जेल सुटली मात्र रनआउटचं विकेट मिळेल, बॅक टू बॅक दुसरा झटका। संघाचा हा गोलंदाज चमकताना इथे पाहायला मिळतोय। जय खंडोबा चषक 2021 या स्पर्धेमध्ये दबाव दबाव काय असतो, तर दबाव इथे रिलीज करू शकत नाही आहे खेळपट्टीवर ACC अंबाडी बी संघ। तर गोलंदाजीमध्ये परिवर्तन, संघाचे कॅप्टन्स गोलंदाजी करण्याची पूर्ण तयारी करत आहेत। कल्पेश देखील चांगला क्रिकेट आतापर्यंत राहिले कल्पेशाचं या स्पर्धेमध्ये। 29 धावांची ती यादगार इनिंग पहिल्या डावाची पाहायला मिळाली कल्पेशच्या माध्यमातून। डाकुरे आताचा फलंदाज खेळण्यासाठी सज्ज, शेखर याला शेखर दळवी बनावा लागेल, जसं क्लासिकल फलंदाज शेखर दळवी। तर पाहूया किती धावा बनवेल, इथून अटॅक करावाच लागेल। एकही धाव आले नाही आहे, 40 धावांचं आव्हान आहे समोर, आणि त्या आव्हानाचं पाठलाग करताना कुठेतरी अडचणीमध्ये सापडलं इथे ACC अंबाडी बी संघ।
म्हणजे प्रति षटकामागे 20 धावा बनवायचे आहेत. गोलंदाजीसाठी कल्पेश गवारी गोलंदाजी करते. ओहो, कल्पेशची देखील कमी होती इथे. कल्पेशाने देखील विकेट घेतले, चौथा विकेट प्राप्त केला इथे विशाल इलेवन कौसा संघाने. डीजे कुठेतरी, डीजे मॅन आमचे हर्षल पाटील जे आहेत कुठेतरी लग्नामध्ये हळदीचं कार्यक्रम एन्जॉय करत आहेत की काय, आणि त्या हळदीची मेजवानी खात आहेत की काय. आपण डीजेच्या माध्यमातून थोडासा संगीत होऊन जाऊ द्या, क्रिकेटचं मनोरंजन होऊ द्या. क्रिकेटचे स्पोर्ट्सचे विक्ट्रीचे गाणे आहेत भरपूर, त्या तुम्ही साध्य करा. क्रिकेटची जेव्हा जेव्हा स्पर्धा असतो मित्रांनो, चांगले संगीत ऐकण्यासाठी आमचे क्रिकेट रसिक नेहमी उपस्थित असतात. त्यांचं मनोरंजन डीजे दीपेश यांच्या माध्यमातून केला जातं, हर्षल पाटील. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रोहित येत आहे, हिटमॅन रोहित येतो मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी करताना कल्पेश राईट अप ओ द विकेट. हो, रफ्तार भरी गेंद, तीस तरार गेंद पाहायला मिळेल, सीधे विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. डॉट चेंडूची समाप्ती होत आहे. सकाळपासून खूप चांगला क्रिकेट राहिला या परिसरामध्ये, कोणत्या प्रकारचा वादग्रस्त झालेला नाही, असंच क्रिकेट असू दे. येत्या 4 दिवस पुन्हा एकदा डॉट चेंडू. मला वाटतं दुसऱ्या मेडनची तयारी केली आहे की काय, ज्या प्रकारची गोलंदाजीला सुरुवात केली आहे कल्पेशाने. 40 धावांचं पाठलं करताना 9 चेंडूचा खेळ समाप्त झाला आहे आणि स्कोरबोर्ड एकही धाव जमले नाही आहे. पुन्हा एकदा आतल्या बाजूला कट होणारा हा चेंडू, ऑफ ब्रेक, थोडंसं हलकंसं मुवमेंट्स पाहायला मिळालं. एक सिंगल धाव आणि 10व्या चेंडूनंतर खाता खोललं जातं संघाचं. संकटमोचन गोलंदाजी इथे पाहायला मिळते. सराव जास्त केला जात आहे कौसा संघाच्या माध्यमातून, त्याचा बेनिफिट मिळतो इथे. आणि मातीची विकेटवर त्याने सातत्याने सांगितलं आहे, मी दोन त्यांच्याशी चर्चा केली दोन टॉस बॉक्समध्ये, तर त्यांनी मला एकच सांगितलं कल्पेशाने की आम्हाला मातीची विकेट भरपूर आवडते, आम्ही मातीच्या विकेटवर भरपूर सराव करत असतो आणि बेनिफिट मिळेल आम्हाला, आणि तो बेनिफिट त्यांना मिळालं आहे. आज दिवसभरामध्ये खूप चांगला क्रिकेट राहिला आहे. जितू कधी फॉर्ममध्ये येतो तो कधी कल्पेश येतो आहे. दोन स्टार खेळाडू पाहायला मिळत आहेत. अजून एक डॉट चेंडू, षटक कम्प्लीट फक्त आणि फक्त या ओव्हरमध्ये. तर षटक कम्प्लीट, दोन षटकाची समाप्ती झाल्या. इथून आता शेवटच्या षटकाचा खेळ बाकी राहिला आहे आणि शेवटच्या षटकाला गोलंदाज आहे तो म्हणजेच विनय येतो आहे. विनय पाहूया कोणत्या प्रकारची गोलंदाजी करतोय. आदिवासी युवा क्रीडा मंडळ भिवंडी यांच्या अंतर्गत ही स्पर्धा खेळवली जाते आणि विद्यमान उपाध्यक्ष आपण पाहतो व्यासपीठावर उपस्थित आहेत पाटील सर, आपलं मनापासून अधिक स्वागत आहे. आपल्या माहिती करता की आज दिवसभरामध्ये खूप चांगला क्रिकेट राहिला आहे, खास करून शिवशाही एवही संघाने खूप चांगला परफॉर्मन्स केले, कृष्णा इलेवन वारलीपाडा संघाने खूप चांगला क्रिकेट सादर केले. सध्या तरी एकच चर्चेला नाव आहे, विशाल इलेवन कौसा संघ खूप चांगला क्रिकेट खेळतोय. विनय राईट आर्म ओव्हर द विकेट, पहिला चेंडू अतिशय सुरेख ड्राईव्ह केला, चेंडू एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूला अडवतोय डीपमध्ये. तोपर्यंत एक धाव कम्प्लीट केली जात आहे, सिंगलची मदत, भरपूर उशिरानंतर धावा बनत आहेत. 18 चेंडूचा खेळ सादर करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये ACC अंबाडी बी संघ उतरला होता. आतापर्यंत चेंडूंचा खेळ समाप्त झाले 13 आणि धावा फक्त आणि फक्त 3 धावा. यावेळेस चेंडू अभेमध्ये अजून एक विकेट मिळेल. हो यस, विनय देखील विकेट घेतोय. खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळत आहे, विकेटची झडी लागली आहे. थँक्यू डीजे, आपण नेहमी कुठे मोठी साईड चालू असेल, कोणाचा डेव्हलप असेल, कुठे मित्रांनो मोठासा साईड चालू असेल त्यावेळेस तिथे वर्कर्स लोक काम करत आहेत, त्या साईडवर हजेरी लावण्याचं काम ज्यावेळेस कारागिरी करत आहेत ना, त्या प्रकारचं काम इथे करण्याचं काम करत आहेत इथे ACC अंबाडी बी संघ. जो येतोय तो एक चेंडू खेळतोय, पुन्हा एकदा डगाऊटमध्ये जातोय. क्रिकेट चांगला पाहायला मिळाला नाही अंबाडी संघाचा. अजून एक डॉट चेंडू आहे, याला म्हणतात शाहरुख आणि चित करण्याचा प्रयत्न इथे कौसा संघाचा पाहायला मिळत आहे.
त्यांची सर्वप्रथम फलंदाजी चांगली राहिली, त्यानंतर शतरक्षण चांगलं राहिलं, चांगली गोलंदाजी राहिली, 100% त्यांना या मॅचमध्ये देणं भाग्य पाडलं आम्हाला स्कोरिंग आणि कॉमेंट्रीच्या माध्यमातून. पुन्हा एकदा ब्लॉक हॉलमध्ये चेंडू इनफील्डच्या डोक्यावरून चेंडू चालला, सीमाकडे निघाला चेंडू, कव्हर पॉईंट क्रॉस केलाय, मात्र शतरक्षण पहा, जवळजवळ 30 या सर्कलवरून डीपपर्यंत सराव केला आणि चेंडूला स्टॉप करण्यात कामयाब झाले. त्या शेवटच्या 2 चेंडूचा खेळ बाकी आहे, 2 चेंडूमध्ये भरपूर मोठं आव्हान आहे समोर. 36 धावा 2 चेंडूमध्ये, मिशन कठीण करून ठेवलाय चौकार, भरपूर उशिरानंतर चौकार पाहायला मिळतोय. थोडंसं डीजेचं मनोरंजन करूया आपण. लिपेश आपण यायचं व्यासपीठावर, खूप चांगला क्रिकेट राहिला आणि आवाज देतो कृष्णा 11 वारलीपाडा संघाच्या कॅप्टन्सला की आपण देखील टॉस करण्यासाठी यायचा. सर्वप्रथम मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण कल्पेशाला देणार आहोत. सर्वप्रथम आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देणार आहोत मान्यवरांच्या शुभ हस्ते. मांडेश्री प्रमोद पाटील यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देणार आहोत, जी पुरस्कृत करण्यात आली आहे. मांडेश्री निलेश परशुराम जोशी युवा नेते शांतीनगर टेमगरपाडा यांच्या माध्यमातून, कलसवासी कुंतीबाई परशुराम जोशी. मित्रांनो, निलेश जोशी यांचा बिग शो कमिंग सुंग आहे, तो देखील पाहायला विसरू नका. या स्पर्धेच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच सर्वप्रथम द्यायची आहे प्रमोद पाटील. यस, ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी घेण्यासाठी धडपड सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. आता तो कल्पेश ठरला मॅन ऑफ द मॅच, त्यानंतर कुमार अजय पाटील यांच्या माध्यमातून कॅफे टू केक, कुछ मिठा हो जाए कल्पेश यासाठी हा केक दिला जात आहे प्रमोद पाटील यांच्या शुभ हस्ते. थँक्यू सो मच अँड बेस्ट ऑफ लक फॉर नेक्स्ट मॅच. तर मित्रांनो, आपण वेल आहे तर आपण टॉस करून घेणार आहोत. माझ्यासोबतच आपण पाहतो कॅप्टन्स देखील पोहोचलेले आहेत, आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. आणि प्रमोदजी पाटील, आपण यायचं आपले शुभ हस्ते, आम्ही टॉस करतोय. वेलकम कल्पेश अँड किरण, टू कॅप्टन्स जॉईंड विथ टॉस बॉक्स अँड आम्हाला गेस्ट. यस, प्रमोदजी पाटील येत आहेत. सर्वप्रथम प्रमोदजी आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे टॉस बॉक्समध्ये. प्रमोदजी, आपण जी संघटना बनवली आहे आणि त्या संघटनेमध्ये तुम्ही काम करतायत, भरपूर चांगली संघटना आहे. मी ही दुसरी स्पर्धा कव्हर करते, एकदा खार्डीच्या ग्राउंडवर मी कव्हर केली होती आणि आज आमच्या ग्राउंडवर मला ही कव्हर